तो या ठिकाणी तुमच्या समोर आपण बेस आणि ऍसिडची यादी दिलेली आहे। या बेस मध्ये हे स्ट्रॉंग बेसेस आपण दिलेले आहेत। स्ट्रॉंग बेसेस मध्ये आहे NaOH, KOH आणि हायड्रॉक्साइड्स ऑफ अल्कली मेटल फर्स्ट ए ग्रुप, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, कॅशियम, फ्रेशियम, हे सगळे अल्कली मेटल आहे जे लेफ्ट साइडला आपण ठेवलेले असतात। मग हे जे लेफ्ट साइडला आपण अल्कली मेटल ठेवलेले आहेत, या अल्कली मेटलपासून जो हायड्रॉक्सी कंपाउंड तयार होतो त्याला आपण म्हणत असतो स्ट्रॉंग बेस। हे आहे वीक बेस, NH4OH, CuOH/2, Fe(OH/3), Mg(OH/2), Al(OH/3), Ca(OH/2), Pb(OH/2). स्ट्रॉंग बेसचा अर्थ काय आहे? विच डिसोशिएट ऑलमोस्ट कम्प्लीटली प्रोड्यूसिंग लार्ज नंबर ऑफ OH- आयन। वीक बेसचा अर्थ काय आहे? विच डिसोशिएट्स टू लेस एक्सटेंट प्रोड्यूसिंग लेस नंबर ऑफ OH- आयन। त्याचबरोबर स्ट्रॉंग ॲसिड कोण आहे? SCl, HBr, HI, HNO3, H2SO4, H3PO4, हायड्रोक्लोरिक ॲसिड, हायड्रोब्रोमिक ॲसिड, हायड्रोआयोडिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड, सल्फ्युरिक ॲसिड, फॉस्फोरिक ॲसिड। आणि या साईडला वीक ॲसिडची यादी आहे, HCN, हायड्रोसायनिक ॲसिड, HF, हायड्रोफ्लुरिक ॲसिड, H2CO3, कार्बोनिक ॲसिड, HCOOH, फॉर्मिक ॲसिड, CH3COOH, ॲसिटिक ॲसिड। ऑल ऑर्गॅनिक ॲसिड्स आर वीक ॲसिड, H2SO3, सल्फ्युरस ॲसिड, HNO2, नायट्रस ॲसिड, H3PO3, फॉस्फरस ॲसिड, ऑल दीज आर वीक ॲसिड। स्ट्रॉंग ॲसिड डिसोशिएट्स टू लार्ज एक्सटेंट प्रोड्यूसिंग लार्ज नंबर ऑफ H+ आयन। वीक ॲसिड डिसोशिएट्स टू लेस एक्सटेंट प्रोड्यूसिंग लेस नंबर ऑफ H+ आयन। ही यादी तुम्हाला पाठ करणं आवश्यक आहे। याचा मी सांगितलं तुम्हाला की एक चार्ट बनवा आणि घरामध्ये तो लावा आणि रोज वाचा, कारण याच्या मदतीनेच पुढचं चॅप्टर तुम्हाला समजणार आहे, तुम्हाला एक्सप्लेनेशन देता येईल, पाठ करण्याची गरज पडणार नाही। त्यामुळे आजच हा चार्ट लिहून घरामध्ये लावायचा आहे, ठीक आहे? आता एक गोष्ट लक्षात घ्या, सॉल्ट विषयी आपण बघणार आहे। कुठलाही सॉल्ट जेव्हा आपण बघतो, एक रिॲक्शन घेऊ आपण, ती रिॲक्शन आपण घेतली BOH, हा घेतला आपण बेस, HA घेतला आपण ॲसिड, BOH इज द बेस, HA इज द ॲसिड, गिव्ज अस द सॉल्ट। आपल्याला सॉल्ट मिळतो BA प्लस मिळतं वॉटर। आता बी हे हा सॉल्ट मिळाला आणि हे वॉटर मिळालेलं आहे। या सॉल्टचा जरा अभ्यास करा बरं। सॉल्टमध्ये B+ आणि A- आयन्स आहे। आता हा B+ आयन कोणाचा आहे? बेसचा। आणि A- आयन कोणाचा आहे? ॲसिडचा। म्हणजे एक गोष्ट क्लिअर झाली, जेव्हा केव्हा सॉल्ट तयार होतो त्या सॉल्टमध्ये पॉझिटिव्ह आयन असतो बेसचा आणि निगेटिव्ह आयन असतो ॲसिडचा। एक आपण पर्टिक्युलर रिॲक्शन घेऊ, NaOH प्लस SCl गिव्ज अस NaCl प्लस H2O। यामध्ये हा सॉल्ट आहे, या सॉल्टला आपण आयोनिक फॉर्ममध्ये लिहू, Na+Cl-। आता Na+ कोणाचा आहे? बेसचा। आणि Cl- कोणाचा आहे? ॲसिडचा। म्हणजे NaCl इज अ सॉल्ट ऑफ बेस NaOH अँड ॲसिड HCl। अशा तऱ्हेने कुठलाही सॉल्ट हा कोणत्या ॲसिडपासून आणि कोणत्या बेसपासून तयार झालेला आहे हे आपण सहजपणे लक्षामध्ये घेऊ शकतो। कुठल्याही सॉल्टला तो कोणापासून तयार झालेला आहे हे तुम्ही सहजपणे ठरवू शकणार आहात। पण आता एक मुद्दा लक्षात घ्या, तुम्हाला फक्त एवढंच ठरवायचं नाही आहे की तो कोणत्या ॲसिडपासून कोणत्या बेसपासून तयार झाला आहे, त्या पुढे तुम्हाला जायचं आहे। उदाहरणार्थ NaCl हा कोणाचा सॉल्ट आहे? तर NaOH आणि HCl। NaOH कोण आहे? बेस। पण आता नुसतं बेस नाही, NaOH कोण आहे? स्ट्रॉंग बेस आहे। HCl कोण आहे? स्ट्रॉंग ॲसिड आहे। म्हणजे तुम्हाला प्रत्येक सॉल्ट करता हे वाक्य तयार करता आलं पाहिजे। कोणतं वाक्य तयार करायचं आहे तुम्हाला? की NaCl इज अ सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस NaOH अँड स्ट्रॉंग ॲसिड HCl। वाक्य करून घ्या मनामध्ये, काय म्हटलं? NaCl इज अ सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस NaOH अँड स्ट्रॉंग ॲसिड HCl। आता लक्ष द्या, काय करता येईल आपल्याला यामध्ये? सॉल्ट घेतला मी, समजा एक उदाहरणार्थ त्याच्यामध्ये KBr, ऐका आता KBr हा सॉल्ट पहिले आयोनिक फॉर्ममध्ये आणा,
कसा आणणार आयनिक फॉर्म मध्ये के प्लस बी आर माइनस। चला के प्लस इट इज द पॉझिटिव्ह आयन फ्रॉम बेस, बरोबर आहे। पॉझिटिव्ह आयन हा नेहमी कोणाचा असतो, बेसचा। मग आता बेस कोण आहे, तर यामध्ये एक गोष्ट लक्ष द्या, के प्लस आहे ना बेस, इट मस्ट बी अ हायड्रोक्सिल कंपाउंड, कारण हायड्रोलिसिस ही कन्सेप्ट आपण अरेनियसच्या बेसिसवर एक्सप्लेन करतोय। मग आता के प्लस याच्यावर एक पॉझिटिव्ह आहे आणि हा बेसचा पार्ट आहे, मग बेस कोण असला पाहिजे, के ओ एच, एक पॉझिटिव्ह असल्यामुळे एक ओ एच आपण याला लावलेला आहे। बरं, बी आर मायनस निगेटिव्ह आयन फ्रॉम ॲसिड असतो, ॲसिड मस्ट बी अ हायड्रोजन कंपाऊंड, मग याचा ॲसिड कोणता असेल, बी आरवर एक निगेटिव्ह आहे म्हणजे हा असेल एच बी आर। म्हणजे एक गोष्ट लक्षात आली की के बी आर हा जो सॉल्ट आहे हा के ओ एच या बेसपासून तयार झाला आहे आणि एच बी आर या ॲसिडपासून तयार झाला आहे। पण मी आत्ताच म्हटलं होतं एवढं मला अपेक्षित नाही, याच्यापेक्षा जास्त अपेक्षित आहे। के ओ एच कोण आहे, स्ट्रॉंग बेस आहे, म्हणजे हे स्ट्रॉंग शब्द पण महत्त्वाचा आहे। एच बी आर कोण आहे, स्ट्रॉंग ॲसिड आहे। आणि मग वाक्य काय तयार झालं, तर वाक्य तयार झालं के बी आर इज अ सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस के ओ एच अँड स्ट्रॉंग ॲसिड एच बी आर। या पद्धतीने आपल्याजवळ हे वाक्य तयार झालेलं आहे। आता एक सॉल्ट मी तुम्हाला विचार करायला देतो, मीच उत्तर देणार आहे त्याचं, लक्ष द्या। समजा आपण घेतला ए एल सी एल थ्री, हा मी एक सॉल्ट या ठिकाणी घेतलेला आहे। या सॉल्टविषयी आपल्याला काय बोलता येईल याचा विचार आपण करू। काय दिलेलं आहे, ए एल सी एल थ्री आपण दिलेलं आहे। आता हा जो ए एल सी एल थ्री आहे, पहिले याला आयोनिक फॉर्ममध्ये तुम्हाला लिहिता आलं पाहिजे। आता आयोनिक फॉर्ममध्ये कसं लिहिणार याला ते लक्षामध्ये घ्या। ए एल थ्री प्लस, आता तुम्ही म्हणाल सर हे थ्री प्लस समजा तुम्हाला माहीत नाही असं गृहित धरू आपण, पण काही तर गोष्टी माहीत ठेवाच लागतील अर्थात। पण समजा तुम्हाला ए एलवरचा चार्ज माहीत नाही, पण सी एलवरचा माहिती आहे की सी एलवरती एक निगेटिव्ह येतो, ठीक आहे। मग आता एका सी एलवर एक निगेटिव्ह आहे, असे किती सी एल आहेत, तीन आहेत, म्हणजे या ठिकाणी थ्राईस ऑफ सी एल मायनस आहे। ओव्हरऑल तर हा न्यूट्रल आहे, मग ओव्हरऑल हा न्यूट्रल आहे, किती निगेटिव्ह आयन आहे, एकूण तीन, म्हणजे किती पॉझिटिव्ह आयन ॲल्युमिनियमवर असले पाहिजेत, तीन, आणि म्हणून झाला तो ए एल थ्री प्लस थ्राईस सी एल मायनस। हे ए एल सी एल थ्रीचं आपण डिसोशिएशन या ठिकाणी दिलेलं आहे, इट गिव्ज ए एल थ्री प्लस अँड थ्राईस ऑफ सी एल मायनस। आता पॉझिटिव्ह आयन असतो बेसचा, बरं, मला सांगा या पॉझिटिव्ह आयनवरती किती पॉझिटिव्ह चार्जेस आहेत, तीन, मग तीन पॉझिटिव्ह चार्जेस आहेत, तर हा तीन ओ एच सोबत कंबाईन होणार बेस तयार करताना, म्हणजे याचा बेस असला पाहिजे ए एल ओ एच बाय थ्री। जेवढे पॉझिटिव्ह चार्ज असतील तेवढे ओ एच त्याला चिटकवायचे, म्हणजे झाला ए एल ओ एच बाय थ्री। आता सी एलवर एक निगेटिव्ह आहे, मग त्याला एक एच प्लस अटॅच होईल, म्हणजे तो झाला एस सी एल, आणि एस सी एलचे किती मॉलिक्युल्स असतील, तीन, ठीक आहे। मग आता याचा अर्थ ए एल सी एल थ्री हा सॉल्ट आहे, कोणाचा सॉल्ट आहे, तर ए एल ओ एच बाय थ्री हा आहे बेस, आणि एस सी एल कोण आहे, ॲसिड। आता आपल्याला पूर्ण माहिती पाहिजे, ए एल ओ एच बाय थ्री कशामध्ये येतो, वीक बेस, मग हा आहे वीक बेस, एस सी एल कोण आहे, स्ट्रॉंग ॲसिड, मग याला मी लिहिलं स्ट्रॉंग ॲसिडमध्ये। मग आता वाक्य तयार झालं, हे वाक्य मला पाहिजे तुमच्याकडनं, मी काही उदाहरणं दिली तुम्हाला, कॉमेंट बॉक्समध्ये त्याचे उत्तरं टाकायचे आहेत नंतर। मग या ठिकाणी काय, ए एल सी एल थ्री इज अ सॉल्ट ऑफ वीक बेस ए एल ओ एच बाय थ्री अँड स्ट्रॉंग ॲसिड एस सी एल। वाक्य समजतं आहे, ए एल सी एल थ्री इज अ सॉल्ट ऑफ वीक बेस ए एल ओ एच बाय थ्री अँड स्ट्रॉंग ॲसिड एस सी एल। अजून एक घेतो, या ठिकाणी घेतला आपण आता समजा अनदर एन एच फोर सी एन घेऊ आपण, कोण घेतला, एन एच फोर सी एन, तर पहिले याला आयोनिक फॉर्ममध्ये आणायचं आहे। पुन्हा आयोनिक फॉर्ममध्ये आणताना समजा चार्जेस आपल्याला माहीत नाही दोघांवरचे, पण सी एनवरचा माहीत ठेवा, सी एनवर एक निगेटिव्ह आहे, मग एन एच फोरवरती एक पॉझिटिव्ह असेल। काहींचे चार्जेस तुम्हाला माहीत असले की ज्यांचे माहीत नाही आहे त्यांचेसुद्धा आपण सहजपणे लक्षामध्ये घेऊ शकतो। मग एन एच फोर प्लस सी एन मायनस हा पॉझिटिव्ह पार्ट कोणाचा असेल, बेस, किती पॉझिटिव्ह चार्ज आहे, एक आहे, म्हणजे याचा बेस झाला एन एच फोर ओ एच। सी एनवर एक निगेटिव्ह आहे, हा ॲसिडचा पार्ट आहे, ॲसिड झाला एस सी एन। यादी बघा, एस सी एन आहे वीक ॲसिड, एन एच फोर ओ एच बघा वीक बेस, आणि आपलं वाक्य तयार झालं, एन एच फोर सी एन
अमोनियम सायनाइड इज अ सॉल्ट ऑफ वीक बेस अमोनियम हायड्रोक्साइड एंड वीक एसिड हायड्रोसायनिक एसिड। तो अशा तरेने प्रत्येक सॉल्ट विषयी आपल्याला तो कोणापासून तयार झाला आहे हे माहित पाहिजे। बर कसं माहित पाहिजे? तर तो ज्या ऍसिड पासून ज्या बेस पासून तो तयार झाला आहे तो स्ट्रॉंग आहे का वीक आहे हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये देणं आवश्यक आहे। आता मला सांगा, हा जो सॉल्ट आहे Ba, इट इज प्रोड्यूस फ्रॉम पॉझिटिव्ह आयन ऑफ बेस अँड निगेटिव्ह आयन ऑफ ऍसिड। मग या सॉल्टचे चार प्रकार पडतील। कसे चार प्रकार पडतील बघा। पहिल्यांदा पॉझिटिव्ह आयन ऑफ स्ट्रॉंग बेस अँड निगेटिव्ह आयन ऑफ स्ट्रॉंग ऍसिड गिव्ज अस द सॉल्ट। पॉझिटिव्ह आयन बेसचा कोणता बेस? स्ट्रॉंग बेस। निगेटिव्ह आयन स्ट्रॉंग ऍसिडचा, म्हणजेच हा सॉल्ट जो मिळेल त्या सॉल्टचं नाव असेल सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस। दुसरं, मी घेतला Ba हा सॉल्ट तयार केला पॉझिटिव्ह आयन ऑफ स्ट्रॉंग बेस आणि निगेटिव्ह आयन ऑफ वीक ऍसिड, मग दुसरा सॉल्ट आपल्याला मिळतो द सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस अँड वीक ऍसिड। तिसऱ्या वेळेला बेस वीक घेतला ऍसिड स्ट्रॉंग घेतला त्यापासून सॉल्ट तयार केला, तिसरा सॉल्ट मिळाला सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस। आता समजा जो Ba हा सॉल्ट आहे त्यातला पॉझिटिव्ह आयन वीक बेसचा आहे आणि निगेटिव्ह आयन वीक ऍसिडचा आहे, म्हणजे चौथा सॉल्ट आपल्याला मिळतो द सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस। As acids are of two types, strong acid and weak acid, bases are of two types, strong base and weak base, that's why we can say that the salts are of four type. चार प्रकारचे सॉल्ट आहे। पहिला सॉल्ट आपण तयार केला स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस पासून, दुसरा सॉल्ट आपण तयार केला स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस पासून, तिसरा सॉल्ट आपण तयार केला वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस पासून, आणि चौथा सॉल्ट आपण तयार केला वीक ऍसिड आणि वीक बेस पासून। म्हणजे किती प्रकारचे सॉल्ट आहेत? तर फोर टाइप्स ऑफ सॉल्ट्स देअर आर। सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस, सॉल्ट ऑफ वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस, सॉल्ट ऑफ वीक ऍसिड वीक बेस। हे जे सॉल्ट आहे हे चार प्रकारचे सॉल्ट आहे। आता या चार प्रकारचे सॉल्ट आणि त्यांचे काही एक्झाम्पल्स मी तुमच्या समोर दिले आहेत। चला पहिला घेतला NaCl, ऑलरेडी एक्सप्लेन केलंय। मी असं करतो Na2SO4 घेतो यातला। आता Na2SO4 हा सॉल्ट आहे। चला आपल्याला कोणाचा सॉल्ट आहे हे ओळखायचं आहे। सगळ्यात पहिले पॉझिटिव्ह आयन Na आणि निगेटिव्ह आयन SO4। Na वर एक पॉझिटिव्ह असतो, असे Na किती आहेत? दोन आहेत। म्हणजे ओव्हरऑल Na वरती दोन पॉझिटिव्ह आहे, तर SO4 वरती दोन निगेटिव्ह असले पाहिजे। बरं, पॉझिटिव्ह आयन हा बेसचा असतो, किती पॉझिटिव्ह चार्ज आहे? एक। मग त्याला एक OH लावा, म्हणजे NaOH हा बेस मिळाला ज्याचे दोन मॉलिक्यूल आहे। निगेटिव्ह आयन हा ऍसिडचा असतो, किती निगेटिव्ह चार्ज आहे? दोन। मग त्याला दोन हायड्रोजन लावा, म्हणजे मिळाला H2SO4। हा बेस आहे, हा ऍसिड आहे। आता कसा बेस आहे कसा ऍसिड आहे ठरवायचं आहे। NaOH यादीमध्ये आहे स्ट्रॉंग बेस, H2SO4 यादीमध्ये आहे स्ट्रॉंग ऍसिड, आणि मग वाक्य तयार झालं Na2SO4 इज अ सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस NaOH अँड स्ट्रॉंग ऍसिड H2SO4। असं प्रत्येक सॉल्टचं वाक्य हे तुम्हाला तयार करता आलं पाहिजे। जेवढे एक्झाम्पल्स दिले आहेत त्या सगळ्यांसाठी भले वाक्य लिहू नका, सगळे दोन तीन याचे वाक्य लिहा, पण बाकीच्यांचे वाक्य मनातल्या मनात बोलून तरी तयार करा। ही प्रॅक्टिस तुम्हाला करणं गरजेचं आहे। दुसऱ्यातलं एक्झाम्पल घेतो, चला या ठिकाणी घेऊ आपण। आता Fe Cl3 घेतो मी। Fe Cl3 हा आपण सॉल्ट घेतलेला आहे। आता या Fe Cl3 करता असं वाक्य मला तयार करायचं आहे। मग Fe समजा चार्ज माहीत नाही, मी असं का म्हणतो माहीत नाही, कारण Fe दोन प्रकारचे आयन्स तयार करतो, Fe2+ पण आणि Fe3+ पण। मग प्रश्न पडेल की हा 2+ वाला आहे का 3+ वाला आहे, तर जो शेजारचा आहे त्याच्यावरून आपल्याला माहिती होणार आहे। मग आता काय, हा जो Fe Cl3 आपण घेतला त्यामध्ये Fe आणि Cl असे दोन आहेत। Cl वरचा चार्ज आपल्याला माहिती आहे कारण वारंवार येतो, Cl- आहे। असे किती Cl आहेत? 3। म्हणजे थ्राईस ऑफ Cl- म्हणजे ओव्हरऑल निगेटिव्ह चार्ज किती झाला? 3। मग Fe वरती पॉझिटिव्ह चार्ज सुद्धा 3 येणार।
Fe3+ थ्राइस ऑफ Cl-, मग आता Fe3+ थ्राइस ऑफ Cl- आहे. Fe3+ पॉझिटिव्ह आयन फ्रॉम बेस आहे आणि Cl- निगेटिव्ह आयन फ्रॉम ॲसिड आहे. आता हा जो पॉझिटिव्ह आयन फ्रॉम बेस आहे त्याच्यावर किती पॉझिटिव्ह चार्ज आहे? 3. मग 3 पॉझिटिव्ह चार्ज जर का त्याच्यावरती आहेत तर त्याला 3 OH लावा, म्हणजे Fe OH/3 हा आपल्याला बेस आहे. HCl वरती एक मायनस आहे म्हणून त्याचा होईल HCl. असे 3 मॉलिक्यूल्स असतील त्याचे. Fe OH/3 कोणत्या यादीमध्ये येतो आहे? वीक बेसच्या यादीमध्ये येतो आहे. आणि HCl कोणत्या यादीमध्ये येतो आहे? स्ट्रॉंग ॲसिड. आता वेळ झाली आहे वाक्य तयार करण्याची. वाक्य होणार FeCl3 इज अ सॉल्ट ऑफ वीक बेस Fe OH/3 अँड स्ट्रॉंग ॲसिड HCl. हे झालं FeCl3-साठीचं वाक्य. आता पुढला घेतो, मुद्दामून हा घेतो CH3COONA, सोडियम ॲसिटेट याचं नाव आहे. तर CH3COONA, ज्यांना असं वाटत असेल की अरे हे नाव तर मला येत नाही, तर याला एकच उपाय आहे जे आपण यूट्यूबवरती व्हिडिओ टाकलेत, नॉमनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड, ते व्हिडिओ वारंवार बघत राहायचे. एक अर्धा तास त्या व्हिडिओ करता रोजचा द्या. तुम्ही अर्धा तासाची गरज नाही आहे, एक व्हिडिओ रोज बघायचा, संध्याकाळी कानाला लावायचं आणि पाहत बसायचं. 15-1 मिनिटाचा व्हिडिओ आहे. सगळे कंपाऊंड रिवाईज होणं आवश्यक आहे. ते जर का तुम्ही रिवाईज करत राहिलात तर तुमच्या लक्षामध्ये येईल, कारण ते नॉमनक्लेचर पक्कं असणं गरजेचं आहे. आता बघा इथे काम पडलं त्याचं आपल्याला CH3COONA. मग या ठिकाणी CH3COONA म्हणजे सोडियम ॲसिटेट आहे. आता हा जो सोडियम ॲसिटेट आहे याला आयोनिक फॉर्ममध्ये लिहायचं आहे, CH3COO आणि NA. NA वर एक पॉझिटिव्ह म्हणजे याच्यावर एक निगेटिव्ह. निगेटिव्ह आयन असतो ॲसिडचा, त्याच्यावर एक निगेटिव्ह चार्ज आहे, एक हायड्रोजन चिकवा त्याला, म्हणजे झाला CH3COOH. NA वर एक पॉझिटिव्ह आहे, तो बेसचा असतो, त्याला एक OH चिटकवा, NaOH झाला. यादी आपली पाठ झाली असं गृहीत धरू. स्ट्रॉंग बेस आहे आणि हा वीक ॲसिड आहे, म्हणजे सोडियम ॲसिटेट इज अ सॉल्ट ऑफ वीक ॲसिड, ॲसिटिक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस NaOH. असं झाल्याचं आपल्याला लक्षामध्ये येईल. आता चौथा सॉल्ट घेऊ आपण. चौथा जो सॉल्ट आहे तो समजा घेतला NH4Cn. आता NH4Cn विषयी काय, याला आयोनिक फॉर्ममध्ये घेतलं NH4+Cn-. NH4+ ए पॉझिटिव्ह आयन फ्रॉम बेस म्हणजे NH4OH झाला, Cn- निगेटिव्ह आयन फ्रॉम ॲसिड म्हणजे HCn झाला. NH4OH आहे वीक बेस आणि HCn आहे वीक ॲसिड, म्हणजेच NH4Cn इज अ बेस ऑफ वीक, इज अ सॉल्ट ऑफ NH4Cn अमोनियम सायनाइड इज अ सॉल्ट ऑफ वीक बेस NH4OH अँड वीक ॲसिड HCn. अशा तऱ्हेने हे चार प्रकारचे सॉल्ट कसे ओळखायचे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता अर्थात हे मी लिहून दाखवलं, हे न लिहिता यायला पाहिजे, व्हर्च्युअली हवेतल्या हवेत जमलं पाहिजे. उदाहरण घेऊ आपण, यातलं घेतलं समजा KI घेतलं, लगेच मनातल्या मनात मी विचार करतो KI म्हणजे K+I-, K+ म्हणजे KOH, I- म्हणजे HI, KOH म्हणजे स्ट्रॉंग बेस, HI म्हणजे स्ट्रॉंग ॲसिड, म्हणजे झाला KI इज अ सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस KOH अँड स्ट्रॉंग ॲसिड HI. असं व्हर्च्युअली जमलं पाहिजे. या स्टेजला आपल्याला पोचायचं आहे. सुरुवातीला असं लिहून बघा, एकदा लिहून बघितलं की आपोआप ती सवय लागते आणि फास्ट तुम्हाला जमणार. अजून एक घेता येईल आपल्याला, या ठिकाणी घेतला आपण समजा CuSO4. आता CuSO4 लगेच मी मनातल्या मनात आयोनिक फॉर्ममध्ये घेतो Cu2+SO4-. Cu2+ आहे पॉझिटिव्ह आयन फ्रॉम बेस आणि 2 पॉझिटिव्ह चार्ज आहे, 2 OH चिटकवा त्याला, म्हणजे तो झाला CuOH/2. बरं, CuOH/2 हा वीक बेस आहे. दुसरा कोणता होता? SO4-. 2 मायनस आहे, 2 हायड्रोजन चिटकवा, H2SO4 हा स्ट्रॉंग ॲसिड आहे, म्हणजेच मग काय म्हणाल, कॉपर सल्फेट CuSO4 इज अ सॉल्ट ऑफ वीक बेस CuOH/2 अँड स्ट्रॉंग ॲसिड H2SO4. तिसऱ्यातलं एखादं उदाहरण घेऊ. चला Na2CO3 घेतो. Na2CO3 यात Na+ दोन आयन्स आहे, मग CO3 वरती 2 मायनस येतील, कारण Na+ दोन आयन्स म्हणजे टोटल पॉझिटिव्ह चार्ज 2, म्हणजे CO3 वरती 2 निगेटिव्ह चार्जेस. मग इकडे झाला NaOH आणि CO3 चा
झाला H2CO3, NaOH आहे स्ट्रॉंग बेस, H2CO3 आहे वीक ॲसिड, म्हणजे Na2CO3 इज अ सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस NaOH अँड वीक ॲसिड H2CO3. समजतोय मुद्दा हा. पुढे घेतला आपण, चला यातला घेऊ HCOONH4. आता HCOONH4ला आयोनिक फॉर्ममध्ये कसं लिहिता येईल बघा. या ठिकाणी घेता येईल HCOO- आणि दुसरा आहे NH4+. बरोबर आहे, निगेटिव्ह आयन ॲसिडचा म्हणजे झाला HCOOH आणि हा झाला NH4OH. हा आहे वीक ॲसिड, हा आहे वीक बेस, म्हणजे अमोनियम फॉर्मेट. HCOONH4 इज अ सॉल्ट ऑफ वीक ॲसिड फॉर्मिक ॲसिड अँड वीक बेस अमोनियम हायड्रॉक्साईड. या पद्धतीचे वाक्य प्रत्येक सॉल्व करता तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. ही प्रॅक्टिस तुम्हाला कामी पडणार. याच्या पुढचे जेवढेही टॉपिक आहे, मग त्यामध्ये हायड्रोलिसिस आहे, त्यामध्ये कॉमन आयन इफेक्ट आहे, त्यामध्ये सोल्युबिलिटी आहे, ज्याही काही कन्सेप्टमध्ये तुम्हाला शिरायचं असेल त्यासाठी ही प्रॅक्टिस गरजेची पडणार आहे. सॉल्टचं नेचर, सॉल्टचा टाईप समजला की त्या गोष्टी एक्सप्लेन करणं आपल्याला सोपं जाणार आहे. तर दिस इज अबाउट द 4 टाईप्स ऑफ द सॉल्ट.